सिंदखेड राजा या ठिकाणी पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे. चिखली तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय आणि यामुळं कोराडी आणि भोगावती नद्यांना पूर आलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. शिवाय अमखेड हे धरण देखील फुटलेलं आहे. पावसाच्या या सगळ्या रौद्र रूपामुळे अनेक शेतांमध्ये पाणी तुंबलंय, तर अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलाय. बुलढाण्यात हे पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळालं, नद्यांना मोठा पूर आलाय, तर मातीचं धरण देखील फुटलंय आणि या सगळ्या प्रकारामुळे अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारनं बूस्टर डोस देऊ केलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरोग्यासह विविध क्षेत्रांसाठी भरीव मदत जाहीर केली आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसाठी 50,000 कोटींची मदत दिली जाणार आहे. तर कोरोना प्रभावित सेक्टर्ससाठी 1,01,000 कोटींची क्रेडिट गॅरंटी योजनेची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6,726 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात 10,812 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 58,925 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 95.99% इतकं झालं आहे. कोरोना संकटही राजकीय पक्षांच्या यात्रा मात्र सुरूच आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं आली आणि कार्यकर्त्यांची एकच गर्दी उसळली. या कार्यक्रमात उत्साही कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्यासाठी भला मोठा हार सुद्धा आणला होता, मात्र जयंत पाटलांनी तो हार स्वीकारणं टाळलं. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले जास्त सुरक्षित असल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. कारण मुंबईत दुसऱ्या लाटेमध्ये 4 लाख लोकांना लागण झाली होती, त्यात पहिल्या डोस घेतलेले 10,500 रुग्ण होते, मात्र दोन्ही डोस घेतलेल्या केवळ 26 जणांनाच लागण झाल्याचं महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं. यानंतर मुंबईकरांसाठी गुड न्यूज. मुंबई महापालिकेच्या तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50% अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्यात. मुंबईतील 24 वॉर्ड्समध्ये मे आणि जून महिन्यात 6 ते 18 वयोगटातील लहान मुलांचा सर्व्हे केला होता. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचा अंदाज वर्तवल्यानं सेरो सर्व्हेचा निकाल हा आशादायक दिसून येतोय. राज्यात सध्या 4,086 रुग्ण हे म्युकर मायकोसिसच्या आजारानं त्रस्त आहेत. त्यांच्यावर राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आतापर्यंत 828 जणांचा या रोगावरील उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याबाबतची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं दिली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे